लातूर जिल्ह्याच्या सारोळा येथे भोंदू बाबाच्या संपर्कात आलेल्या 20 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. औसा तालुक्यातील सारोळा गावातील काही जण देवीची परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी एका आराध्याकडे गेले होते. तो आराधी गावातील एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्यानंतरही त्याने परडी भरण्याच्या कार्यक्रमातून चकून पाहून लिंबू आणि कुंकुवावर फुंकर मारून त्याचा प्रसाद अनेकांना दिला. देवीचा प्रसाद समजून अनेकांनी ते लिंबू खाल्ले. त्यानंतर 2 दिवसांनी तो भोंदू बाबा कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 3 कुटुंबातील 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. चुकून बघण्यासाठी त्या भोंदू बाबाने तोंडावाटे फुंकर मारून लिंबू आणि कुंकू भाविकांना खायला दिल्याच्या अघोरी प्रकारामुळे सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सारोळ्याच्या पोलीस पाटील यांनी औसा पोलीस ठाण्यात त्या भोंदू बाबा विरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.